तर युवा संघर्ष यात्रा या ठिकाणी अडवण्यात आली आहे. रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा अडवण्यात आली आहे. नागपूर मध्ये रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा याचा समारोप आज होतोय आणि रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा इथे अडवण्यात आली आहे. नागपूर मध्ये रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा अडवण्यात आली आहे. या युवा संघर्ष यात्रेमध्ये काही वेळापूर्वीच संजय राऊत आणि त्यानंतर शरद पवारांनी हल्ला बोल केलाय. युवा संघर्ष यात्रा विधान भवनावर धडकणार होती, मात्र त्याआधीच रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा ही मध्ये अडवण्यात आली आहे. युवा संघर्ष यात्रेचा समारोप झाल्यानंतर ही रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा ही नागपूरमध्ये विधान भवनावर धडकणार होती, मात्र ही यात्रा मध्येच अडवण्यात आली आहे. यात्रा विधान भवनाकडे जात असतानाच पोलिसांनी ती अडवली. आज युवा संघर्ष यात्रेचा समारोप करण्यात आलेला आहे. त्यामध्ये आता नुकतंच संजय राऊत शरद पवार यांची भाषण देखील झाली. त्यानंतर विधान भवनाकडे जातानाच युवा संघर्ष यात्रा अडवण्यात आली आहे. ही युवा संघर्ष यात्रा विधान भवनावर धडकणार होती. युवा संघर्ष यात्रा अडवण्यासाठी या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेलं होतं, मात्र कार्यकर्ते त्यावरून सुद्धा जाताना पाहायला मिळत आहे. पोलिसांचा मोठा फौज पठा या सगळ्या कार्यकर्त्यांना अडवण्यासाठी. तर युवा संघर्ष यात्रा पोलिसांनी या ठिकाणी अडवलेली आहे. विधान भवनावर युवा संघर्ष यात्रा धडकणार होती आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर एकंदरीतच मोठ्या प्रमाणात गदारोळ जो आहे तो या संपूर्ण या सभेच्या नंतर करण्यात आलेला होता. रोहित पवारांनी संपूर्ण 15 मिनिटाचं अल्टिमेटम जे आहे ते सरकारला दिलेलं होतं आणि त्यानंतर पोलिसांवरती तीव्र प्रतिक्रिया ज्या आहेत त्या संपूर्ण एकंदरीतच संपूर्ण कार्यकर्ते जे आहेत ते विधान भवनावरती धडकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कार्यकर्ते जे आहेत ते संपूर्ण बॅरिकेडिंग तोडण्याचं काम जे आहे ते सातत्याने कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहित पवार या संपूर्ण आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत आणि पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावण्यात आलाय. तरी कार्यकर्ते जे आहेत आपल्यासोबत राजापूरकर आहेत, ओबीसी सेलचे काय सांगाल एकंदरीत. युवाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात. सरकार युवा गावातून द्यावी. आपण पाहिलं की युवांचा आवाज दाबला जातो असं सातत्याने बोललं जात आहे आणि एकंदरीतच आपण पाहिलं की संपूर्ण झडप जी आहे ती पोलीस आणि आंदोलकांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. रोहित पवारांना देखील पोलिसांनी अडवलेलं आहे ही आपण दृश्य पाहू शकतो. रोहित पवार यांना देखील पोलिसांनी अडवलेलं आहे, परंतु रोहित पवार विधान भवनाकडे जाण्यासाठी ठाम आहेत. चढवण्यात आली आहे. रोहित पवार, रोहित पाटील या युवा संघर्ष यात्रेमध्ये आपण पाहतोय त्यांना देखील संपूर्ण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडनं संपूर्ण बॅरिकेडिंग जे आहेत ते सातत्याने तोडण्यात येत आहे. आतापर्यंत 3 ते 4 बॅरिकेडिंग तोडून संपूर्ण कार्यकर्ते विधान भवनावरती धडक देण्याकरता आलेले आहेत. खरं तर 0 माईल 0 माईल या संपूर्ण सिग्नल पर्यंत जी आहे ती आता आंदोलन जे आले आहे ते आलेले आहे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. दुसरीकडे पोलीस मात्र आता संपूर्ण आक्रमक पद्धतीच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पोलिसांकडनं देखील लाठीचार्ज करण्याची जी आहे ती शक्यता वर्तवण्यात येत असल्याचा आपल्याला सध्या तरी या संपूर्ण दृश्यातून पाहायला मिळत आहेत. संपूर्ण पोलीस अतिरिक्त पोलीस दल जो आहे तो इथे बोलवण्यात आलेला. पोलीस मात्र रोहित पवार यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु संपूर्ण चर्चा जी आहे ती असफल ठरते. कारण की ज्या पद्धतीने रोहित पवार यांनी संपूर्ण अल्टिमेटम जे आहे ते सरकारला दिलेलं होतं की आमचं मागण्यांचं निवेदन स्वीकारायला सरकारमधील काही मंत्री महत्वाचे आले पाहिजे होते, परंतु ते कोणतेही मंत्री जे आहेत ते व्यासपीठावरती आलेले नाहीत. निवेदन स्वीकारण्याकरता भाजपचे हे शहर अध्यक्ष यांना पाठवण्यात आलं ही थट्टा आहे असं रोहित पवार यांनी संपूर्ण सभेतच म्हटलेलं होतं. आणि त्यानंतर 15 मिनिटाचा अल्टिमेटम दिल्यानंतर सर्व युवक जे आहेत ते आता आक्रमक झालेले आहेत. खरं तर
युवा संघर्ष यात्रा आतापर्यंत 800 किलोमीटरचा संपूर्ण पायी प्रवास करत नागपुरात दाखल झालेले हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्ये संपूर्ण कार्यकर्त्यांना जे आहे ते आता डांबलं जात असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं. पोलिसांकडनं धरपकड जी आहे ती युवा संघर्ष यात्रेच्या कार्यकर्त्यांची केली जात असल्याचं पाहायला मिळतं. विधान भवनावरती हा संपूर्ण आक्रमक मोर्चा पोहोचण्याआधीच या संपूर्ण मोर्चाला आवळण्याचं काम जे आहे ते पोलिसांकडनं सध्या होताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं. मोठ्या प्रमाणात बंदोबस्त जो आहे तो करण्यात आलेला पाहायला मिळत आहे. तर संघर्ष यात्रा विधान भवनाकडे जात असतानाच पोलिसांनी अडवली आहे. बॅरिकेडिंग करण्यात आलेलं होतं, मात्र ते तोडून कार्यकर्ते आत जाण्याचा प्रयत्न करत होते, ज्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. युवा संघर्ष यात्रा विधान भवनाकडे जाताना पोलिसांनी अडवलेली आहे. रोहित पवार, रोहित पाटील यांना सुद्धा पोलिसांनी अडवलेलं आहे. बॅरिकेडिंग तोडून या ठिकाणी कार्यकर्ते आत जाण्याचा प्रयत्न करत होते. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर नागपूरमध्ये रोहित पवारांनी ही संघर्ष यात्रा काढली होती, याचा समारोप झालेला आहे. टाइमपास करतात. रोहित पवार यांचा आम्ही आव्हान केलंय, कुणी काय करायचं नाही, तोडायचं नाही. त्यांना इथं यायला काय होते? शहराच्या अध्यक्षाला तुम्ही पाठवता, तहसीलदाराला पाठवता. अरे 800 किलोमीटर आम्ही काय केलंय? गरीबाचा विषय घेतलात ना, मग तुम्हाला सोडायचा येत नाही का? तुम्ही अरे त्यांना हात नाही लावून देणार तुम्हाला. हे सामान्य लोकांचे बोल आहे बघून चालते. रोहित पवार यांच्या संपूर्ण कार्यकर्त्यांना पोलिसांनी लाठीचार्ज जो आहे तो करण्यात आलेला आहे. कार्यकर्त्यांना कुठेतरी मोठ्या प्रमाणात लागले, त्यामुळे रोहित पवार जे आहेत ते संतप्त झालेले असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांनी रोहित पवार बॅरिकेड सोडून आज जाणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर रोहित पवार चांगले संतापलेले आहेत. रोहित पवार आणि रोहित पाटील यांनी ते ठिय्या देखील दिलेला होता. त्यानंतर पोलिसांच्या गाड्यांमध्ये असलेल्या कार्यकर्त्यांपर्यंत आता रोहित पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत. नागपूरमध्ये युवा संघर्ष यात्रा आक्रमक, युवा संघर्ष यात्रा विधान भवनाकडे जात असतानाच अडवण्यात आलेली आहे. कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर रोहित पवार आक्रमक झाले. पोलिसांकडनं अटक करण्यात आलेली आहे. आणि आपण पाहतोय पोलिसांनी युवा संघर्ष यात्रा अडवल्यानंतर आता रोहित पवार हे आक्रमक झालेले आहेत. त्यांनी पोलिसांना या संदर्भात जाब देखील विचारलेला आहे. बॅरिकेड्स तोडून आत जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर रोहित पवार देखील आता इथे आक्रमक झाले आहेत. गरीबाचं या सरकारला काही पडलं नाही,
त्यांना फक्त फाइली पास करायचे कमिशन घ्यायचे जर आज पंचनामे होत नसतील शेतकरी अडचणीत असेल कपाशीचे भाव पडले असतील विम्याचा पैसा मिळत नाही अनुदान मिळत नाही जर विद्यार्थ्यांना तिथं स्कॉलरशिप मिळत नसेल स्पर्धा परीक्षा घेतल्या नसतील पोलीस भरती केली जात नसेल पेपर बुडीचा कायदा केला नसेल आरोग्याची व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये खराब आहे तर हे मुद्द्यावर चर्चा व्हावी आणि हे मुद्दे आम्ही घेऊन चाललो याच्या आधी आम्ही पत्र दिलं पोलिसांना बोललो पोलीस म्हणताय की शहराचा अध्यक्ष म्हणजे चला चला आम्ही आव्हान केलंय कुणी काय करायचं नाही तोडायचं नाही त्यांना इथं यायला काय होतंय शहराच्या अध्यक्षाला तुम्ही पाठवता तहसीलदाराला पाठवता अरे 800 किलोमीटर आम्ही काय केलंय गरिबाचा विषय घेतलात ना मग तुम्हाला सोडायचं येत नाही का तुम्ही 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 हे सामान्य लोकांचे बोल आहेत युवा संघर्ष यात्रा विधान भवनाकडे जात असतानाच पोलिसांनी अडवली त्यानंतर बॅरिकेडिंग तोडून त्या ठिकाणी कार्यकर्ते आत जाण्याचा प्रयत्न करत होते पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर रोहित पवारांनी संताप व्यक्त केलाय पोलिसांच्या गाड्यांसमोरच आता रोहित पवार रोहित पाटील यांनी ठिय्या दिलेला आहे पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड झाल्यानंतर रोहित पवार आक्रमक झाले सरकारचा कोणताही अधिकारी किंवा मंत्री निवेदन घेण्यासाठी आला नाही असं म्हणत युवा संघर्ष यात्रेमधले कार्यकर्ते आक्रमक झाले पोलिसांकडनं करण्यात येत असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं आणि
पोलीस आक्रमक भूमिकेत रोहित पवार रोहित पाटील तसे संदीप क्षीरसागर यांना देखील पोलिसांनी इथून खेचून गाडीमध्ये घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही थेट दृश्य आपण पाहतोय युवा संघर्ष यात्रेमधली. युवा संघर्ष यात्रा आक्रमक झालेली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी या सगळ्यांची धरपकड सुरू केली. कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्याचबरोबर रोहित पवार रोहित पाटील यांनाही ताब्यात घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. पोलिसांच्या गाड्यांसमोर ठिय्या देऊन बसलेल्या रोहित पवार रोहित पाटील यांनाही पोलिसांनी या ठिकाणी घेरलेलं आहे. ही थेट दृश्य आपण पाहतोय नागपूरमधली. नागपूर विधानभवनावर धडक देणाऱ्या युवा संघर्ष यात्रेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी या ठिकाणी अडवलंय. युवा संघर्ष यात्रा आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. त्यानंतर रोहित पाटील रोहित पवार पुन्हा एकदा पोलिसांच्या गाड्यांसमोर या ठिकाणी ठिय्या देऊन बसलेले आहेत. ही युवा संघर्ष यात्रा विधानभवनावर धडकणार होती. त्यामध्येच ही यात्रा अडवण्यात आली. कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर रोहित पवार रोहित पाटील यांनाही पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलाय. तर गाड्यांसमोरच आता रोहित पाटील आणि पवार देखील या सामान्य लोकांना सोडत नाही. लाठीचार्ज करतात, वारकऱ्यांवर लाठीचार्ज करतात. अरे शेतकऱ्याची मुलं आहेत, गरीबाचे पोर आहेत, त्यांना तुम्ही लाठीचार्ज करताय. आम्ही काय म्हणतोय, शेतकऱ्याचे, युवांचे, स्पर्धा परीक्षेचे, बेरोजगारीचे, महिला सुरक्षितेचे, आरोग्याचे हे प्रश्न सोडवा. त्याबद्दल चर्चा करू, बोलूया. पण काय अहंकार आहे, यांना तहसीलदारला पाठवतात, या शहराच्या भाजपच्या अध्यक्षाला पाठवतात. मग तुम्हाला काय म्हणायचंय, एकनाथ शिंदेला काय ताकद नाही? आमदाराचं जे ऐकत नसतं ते गरीबाचं कधी ऐकत? पंचनामे झालेत का आतापर्यंत? संपूर्ण पोलीस जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि धर्मकड जी आहे ती कार्यकर्त्यांची जात असल्याचं सध्या तरी आपण पाहतोय. कशा पद्धतीने संपूर्ण रोहित पवारांच्या आजूबाजूला असलेले संपूर्ण रोहित पवारांचे कार्यकर्ते युवा संघर्षाचे त्यांना संपूर्ण अटक संपूर्ण धरपकड केली जात आहेत. आपल्या सोबत रोहित पवार आहेत. रोहित पवारजी आहे आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. तर रोहित पाटील रोहित पवार या ठिकाणी ठिय्या देऊन बसलेले आहे. समोर आहे
आजूबाजूला असलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी याआधीच हटवलंय. मात्र त्यानंतर सुद्धा अरे काय सरकार आहे, अरे भगो काय करतात ते, त्या पोरांवर लाठी करतात, गरिबाच्या पोरांवर लाठी करतात, कसले धर्म चाहिए. गोंधळाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं होतं. युवा संघर्ष यात्रा ही विधान भवनावर धडकली होती. आज जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी तिथेच अडवलेलं आहे. कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर रोहित पवार तिथेच ठिय्या देऊन बसले. हे थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. रोहित पवार, रोहित पाटील, संदीप क्षीरसागर यांना पोलिसांनी घेरलेलं आहे. अजूनही रोहित पवार तिथून उठण्यास तयार नाही. पोलिसांच्या वाहनासमोरच त्यांनी ठिय्या दिलाय. पोलिसांनी पुन्हा एकदा त्यांना या ठिकाणाहून हटवण्याचा प्रयत्न केलाय. सलील गुडे,
खाली अधिकाऱ्याला दुपारी 12 वाजता
इथे असणारे जे काही पोलीस अधिकारी आहेत त्यांना सांगून सीपीच्या ऑफिसला आमच्या ज्या सगळ्या मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही सरकारपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आमच्या सगळ्यांचं मत होतं की आम्हाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोलायचंय. काय बोलायचंय तर गेल्या 800 किलोमीटरमध्ये आम्हाला जे कुठले निवेदन शेतकऱ्याचे, मुलांचे, बेरोजगारांचे, स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, 1000 रुपये ज्या ज्या लोकांकडनं वसूल केलेत अशा मुलांचे जे निवेदन आलेत, आरोग्य विभागाचे जे काही कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी आहेत, कम्प्युटर ऑपरेटर असतील, आरोग्याचे अनेक मुद्दे आहेत, शाळेचे शिक्षक भरती करणारे युवा, शेतकरी, कपाशी, पावसाने झालेलं नुकसान, दुष्काळामध्ये झालेलं नुकसान, हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही आलो आहोत. आणि याच्या बरोबर आम्ही हे जे मुद्दे आहेत हे घेऊन जात आहोत. आमच्या सगळ्यांची मागणी होती या मुद्द्यावर चर्चा व्हायला पाहिजे. त्याच्याबरोबर विषय एवढाच, याला जबाबदार आम्ही आहोत, याला जबाबदार आम्ही लोकांचं प्रतिनिधित्व करतो, आम्ही गरिबाचं प्रतिनिधित्व करतो, या गरिबाच्या वतीने आम्ही जबाबदार आहोत. हे सरकार आमदारांचं ऐकत नसेल तर गरिबाचं कधी ऐकणार आहे? त्यांना हातापायाला उचलून घेऊन गेले पोलीस वाले. दडपशाही करतायत का? दडपशाही करतायत ना? कोणाचे संपूर्ण रोहित पवार यांना पोलीस संपूर्ण पोलिसांच्या गाडीत नेण्याचा जो प्रयत्न आहे तो रोहित पवारांना करण्यात येत आहे. संपूर्ण पोलीस जे आहेत ते रोहित पवारांना गाडीमध्ये बसवण्यात यशस्वी झाले आहेत आणि आता संपूर्ण आंदोलन जे आहे ते पोलिसांकडनं चिघळण्यात यशस्वी पोलीस जे आहेत ते झालेले असल्याचं सध्यातरी आपल्याला पाहायला मिळत आहे. पूर्ण काही कार्यकर्ते जे आहेत ते या संपूर्ण लाठीचार्जमध्ये जखमी सुद्धा झालेले आहेत. बंटी शेळके हे कार्यकर्ते जे आहेत ते जखमी झालेले आहेत आणि संपूर्ण आंदोलन जे आहे ते आता संपूर्ण मिटलेलं असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. आणि कार्यकर्ते काही बंटी शेळके हे कार्यकर्ते होते ते या संपूर्ण पोलिसांच्या धरपकडीमध्ये जखमी झालेले असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळते. अँब्युलन्स जी आहे अतिशय फडणवीस सरकारकडे हे गृह खातं आहे, त्यांनी त्याचा गैरवापर करत आमच्यावर लाठीचार्ज करत आम्हाला या पोलीस ताब्यात घेतलेलं आहे. आमच्या मागण्या काय आहेत? सामान्यांच्या हक्कासाठी, युवकांच्या, युवतींच्या हक्कासाठी ही संघर्ष यात्रा आहे. पण हे दडपशाहीचं सरकार ही यात्रा, या मागण्या बाईस धरत आहे, त्याचा आम्ही निषेध महाराष्ट्र संघटनेच्या मार्फत करत आहोत. महाराष्ट्राचा खलनायक देवेंद्रजी फडणवीस आहेत. आंतरवाली सराटी नंतर खऱ्या अर्थाने लाठीचार्ज निष्पाप तरुणावरती, तरुणीवरती आज या ठिकाणी केला, याचा निषेध करतो. पाहू शकतो की आणखी पद्धतीनं या ठिकाणी अनेक कार्यकर्ते जे आहेत ते त्यांना या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे पोलिसांनी आणि त्यांना या ठिकाणावरून नेलं आहे. या ठिकाणी बळजब प्रेम मात्रेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, नागपूर. पाटील या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. युवा संघर्ष यात्रेमधल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. काही काळ या ठिकाणी गोंधळाचं वातावरण झालं होतं. ही काही वेळापूर्वीची दृश्य आपण पाहतो ज्यावेळेला पोलीस रोहित पवारांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होते. युवा संघर्ष यात्रा विधानसभेवर धडकण्याच्या आधीच पोलिसांनी अडवली. रोहित पवार, रोहित पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर रोहित पवार चांगलेच आक्रमक झाले. आम्ही आमचे प्रश्न मांडतोय, गरिबांचे प्रश्न मांडतोय असं रोहित पवार यांनी म्हटलं. चर्चा करण्यासाठी सरकारचा ना अधिकारी ना मंत्री तर तहसीलदारांना पाठवलं जातं याविषयी रोहित पवारांनी संताप व्यक्त केलाय.